काय नेमका मुद्दा होता? इंद्रायणी नदी संदर्भामध्ये आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये एक वारकरी परंपरा सांप्रदायिक परंपरा ही फार मोठी आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्याबरोबर धर्मवीर संतपती संभाजी महाराज यांच्या बोलू परत पाहत इंद्रायणी नदीला आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्व आहे। वारकरी परंपरा वारकरी संप्रदाय परंपरा या माध्यमातून आपण इंद्रायणी नदीला पाहतो त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक महायुग पुरुषांना या नदीच्या माध्यमातून किंवा नदीच्या जवळपास नदीच्या काठावर असणारे त्यांची वास्तव्य त्यांच्या आपल्याला आठवण करून देते इंद्रायणी माता। आणि इंद्रायणीला आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गंगेचे स्थान मानतो आपण गंगे समान मानतो। त्या ठिकाणी अनेक वारकरी आषाढी एकादशी कार्तिक एकादशी किंवा महिन्याच्या वारीला येत असतात आणि त्यामध्ये आंघोळ करत असतात त्या इंद्रायणी नदीमध्ये इंद्रायणी माता समजून त्यामध्ये त्याचं पाणी तीर्थ म्हणून घेत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ते इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी ती आता जी प्रदूषित आहे ती स्वच्छ व्हावी याच्याकरता आम्ही आज लक्षवेधी मांडली होती त्यामध्ये दिलीपांना मोहिते मी आणि अश्विनी ते अशा आम्ही तिघांनी मिळून या संदर्भामध्ये राज्य शासनाला काही प्रश्न केले। याच्यामध्ये सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रासायनिक पाणी येतं त्याचबरोबर काही अनधिकृतपणे त्याच्या बाजूला जे व्यवसाय चालू आहेत त्याच्यामध्ये स्क्रॅपचे व्यवसाय असतील त्याच्यातलं प्लॅस्टिकचे काही पार्ट्स येतात ते जाळून त्यातलं वितळून त्यानंतर काही रासायनिक द्रव्य हे पाण्यात सोडली जातात त्याचबरोबर तिथं काही अनधिकृतपणे काही कत्तलखाने आहेत रात्रीच्या टायमाला गोमांस येणं किंवा अन्य प्राण्यांचं मांस येणं त्यानंतर त्याची विल्हेवाट उरलेल्या मांसाची विल्हेवाट ती पाण्यात करतात म्हणजे आमच्या या पवित्र गंगेमध्ये अशा प्रकारचं चुकीचं काम त्या ठिकाणी होतं। या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी राज्य शासनाला काही प्रश्न विचारले त्याचबरोबर नमामी गंगे या धर्तीवर आम्ही नमामी इंद्रायणी या संदर्भामध्ये माझं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांनी मिळून एक त्या संदर्भातला DPR तयार केला आणि तो केंद्र शासनाकडे पाठवला तो अजून प्रलंबित आहे तो जर पूर्ण झाला तर दोन्ही बाजूला म्हणजे जसं अण्णांच्या कार्यक्षेत्रामध्ये जी 17 गावं येतात माझ्याकडे काही माझा परिसर येतो त्याचबरोबर आम्ही आमच्या त्या पर आजूबाजूच्या नदीच्या दोन्हीकडे बाजूला जे लोक राहतात त्यांचे आरोग्य धोक्यात आले नवीन नवीन गृहप्रकल्प आले त्यात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले। आम्ही पिंपरी चिंचवडला आता विशेषतः जसं रावेतला आम्ही पवनेचं पाणी घेतो तसंच इंद्रायणीमधनं आम्ही देवो आणि तळवड्याच्या शिवेवरनं आम्ही 100 ml पाणी घेतो ते पाणीसुद्धा दूषित आहे त्याच्याकरतासुद्धा आम्हाला याच्यामध्ये काहीतरी आपण ठोस काम करावं याच्याकरता आम्ही राज्य शासनाला काय प्रयत्न आणि राज्य शासनाने त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि योग्य ते निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थेला दिले आहेत। पण अण्णा तुम्ही काही गंभीर आरोप केले नदी पात्रामध्ये काही रात्री कत्तल जनावरांची फिरत जाते आणि ते सगळं पाणी सुटतात म्हणून वारकरी करतात आज मी महेश लांडगे आणि अश्विनीदी जगताप यांनी इंद्रायणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लक्षवेधी सभागृहामध्ये मांडल्या सरकारनं त्या क्लब करून आज एकत्रितपणाला उत्तर देण्याची भूमिका यामध्ये घेतलेली आहे। खरं म्हणजे हा नगरविकास खात्याचा प्रश्न असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री याला उत्तर देतील असं आम्हाला वाटलं पण ती जबाबदारी त्यांनी आदरणीय उदय सामंत यांच्याकडे पाठव दिली आणि उदय सामंत यांनी काही सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। गेले अनेक वर्ष इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भामध्ये आम्ही प्रश्न मांडलेले आहेत महेशदादा असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केला मी माझ्यापर्यंत प्रयत्न केला सगळ्यात मोठा इंद्रायणीचा काठ हा माझ्या तालुक्यामध्ये आहे ती जी गावं आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या इंद्रायणीवरनं आहेत त्या सगळ्या पिण्याच्या पाण्याचे उद्भव दूषित झालेले आहेत त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचं काय हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे। त्याचबरोबर इंद्रायणी ही गंगे इतकीच पवित्र मानली जाते कारण इतिहास जर आपल्याला माहिती असेल तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या पायाशी विलीन होण्याकरता पंढरपूरला गेले आणि परमेश्वरानं सांगितलं की तू पंढरपूरमध्ये
समाधि घेऊ नको, तो आळंदी मध्ये जाऊन इंद्रायणीच्या तीरावर समाधि घे, त्यांची इतकं पवित्र नदी आहे, आणि म्हणून माऊली परत इंद्रायणीच्या तीरावर आले आळंदीला आणि त्या ठिकाणी समाधि घेतली। जर आमच्या धर्मामध्ये इतकं पवित्र स्थान आळंदीला असेल तर ते पवित्र स्थान आज खऱ्या अर्थाने दुर्लक्षित होत आहे, तिथली नदी प्रदूषित होत आहे। आमचा वारकरी सध्याने आळंदीमध्ये आंघोळ करतो, पाणी घेतो आणि माऊलीच्या दर्शनाला जातो। आज त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवलं तरी अंगाला फोड येतात, पिण्याच्या पाण्याने काय होत असेल याचा विचार करा। आळंदीमध्ये अनेक साथीचे आरोग्य आहेत, यामध्ये प्रामुख्याने कावीळ असेल, डेंगू असेल, हा आळंदीकरांचा पिच्छा सोडत नाही। लाखो वारकरी आषाढीच्या निमित्तानं येतात, कार्तिकीच्या निमित्तानं येतात, त्यांना या अपवित्र नदीमध्ये आता आंघोळ करावी लागते, ते पाणी घ्यावं लागतं। माझी सरकारला या निमित्तानं विनंती राहणार आहे की तुम्ही गंगा शुद्धीकरणाकरता कोट्यावधी रुपये खर्च केलेत, रामाचं मंदिर बांधण्याकरता कोट्यावधी रुपये खर्च केलेत, आणि आज ही तीर्थक्षेत्र जशी पवित्र आहेत त्याचा तुम्ही जसा विचार करतात, पुराणामध्ये सांगितलं, आमच्या धर्मामध्ये सांगितलं की जसा राम विष्णूचा अवतार होता तसा माऊली सुद्धा विष्णूचाच अवतार आहे। आणि मग आमच्या दृष्टीने दोन्ही स्थानं जरी एक असतील तर माऊलींच्या समाधी स्थानाला सुद्धा तितकं महत्व द्यावं, त्या इंद्रायणीला सुद्धा गंगे इतकंच महत्व द्यावं आणि ती इंद्रायणी शुद्ध करावी। इंद्रायणीच्या तीरावर जे अनेक बेकायदेशीर धंदे चाललेत ते तातडीने बंद करावेत, बेकायदेशीर बांधकाम आहेत त्याचं घाण पाणी इंद्रायणी सोडलं जातं, बेकायदेशीर कारखाने आहेत त्याचं पाणी इंद्रायणीमध्ये सोडलं जातं। आता बेकायदेशीर म्हणलं तर सरकार त्याला परवानगी देते, लाईटची व्यवस्था देत आहे, रस्ते देत आहे, त्यांना एमआयडी उद्योग व्यवसाय काढायला परवानगी देतं आणि त्याचा महसूल सरकारकडे जर जमा होत असेल तर सरकारनं हे प्रश्न सोडवण्याचे दायित्व या निमित्तानं घेतलं पाहिजे। आणि म्हणून या जो याच्याकरता जो निधी मिळतो की याच्याकरता जे पैसे मिळतात सरकारला त्यातनं इंद्रायणीचं प्रदूषण थांबवण्याकरता सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद करावी, त्याचा डीपीआर तयार करावा आणि इंद्रायणी प्रदूषणापासून मुक्त करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे। त्याचबरोबर महेश दादांनी एक विषय या ठिकाणी छेडला की त्या ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने आहेत, आज जर आम्ही गोवंश हत्याबंदी केली असेल आणि देशातल्या सगळ्या गोवंश हत्या आम्ही जर थांबवल्या असतील तर अशा अनाधिकपणाने जर तिथे अशा प्रकारचे कारखाने कुणी चालवत असेल आणि मग त्याचं सांडलेलं रक्त धुण्याकरता केमिकल वापरलं जातं आणि ते सगळं पाणी इंद्रायणीमध्ये येतं, इंद्रायणी फेसाळलेली असते, त्याच्यावर अनेक बातम्या आलेल्या आहेत, अशा प्रकारचं जर काही होत असेल तर सरकारनं तिथं एकदम भक्कम पावणं उचलली पाहिजेत, कायद्याचा बडगा दाखवला पाहिजेत, असे जे गुन्हेगार आहेत त्यांना तुरुंगामध्ये पाठवलं पाहिजे। आणि म्हणून स्क्रॅपमध्ये केमिकलचे ड्रम धुतले जातात, ऑइलचे ड्रम धुतले जातात, ते सगळं पाणी हे ओढ्याद्वारे त्या ठिकाणी येतं। आम्ही कितीही प्रयत्न केला लोकप्रतिनिधी म्हणून तरी आमचे ते प्रयत्न कमी पडतात, सरकारनं याच्यामध्ये स्वतः भूमिका घेऊन काही निर्णय घेतले, काही कायदा केला तरच इंद्रायणीचं प्रदूषण थांबू शकतं। सरकारनं लोकांचा अंत पाहू नये, आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये वारकरी नावाचं एक अशा प्रकारची भावना असणारी माणसं आहेत आणि मग ती एकदम टोकाची भूमिका घेतात, वारकऱ्यांचा अंत सरकारनं पाहू नये। पवित्र इंद्रायणी पवित्र भीमा ही स्वच्छ करावी, कारण इंद्रायणीचं पाणी शेवटी भीमा नदीला मिळतं, भीमा नदीचं पाणी पंढरपूरला जातं, ही जी तीर्थस्थळं आमची प्रदूषित होतात त्याच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं, कारण पंढरीच्या पांडुरंगाला माऊलीला मानणारा लाखो लोकांचा जनसमुदाय आहे, त्या समुदायाचा सरकारनं विचार करून याच्यावर तातडीनं उपाययोजना करावी, तोडगा काढवा आणि युद्ध पातळीवर नमामि इंद्रायणीचा हा जो प्रयोग आहे हा राबवावा, त्याच्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सहकार्य घ्यावं, एमआयडीसीचं घ्यावं, सरकारनं आपलं दायित्व पूर्ण करावं। या सगळ्या प्रदूषित पाणी जसं इंद्रायणीच्या तीरावरचे लोक पितात तर भीमा नदीमधच पाणी बारामतीला सुद्धा जातं, बारामतीकरांना सुद्धा हे दूषित पाणी प्यावं लागतं। राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री यांना सुद्धा माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे की दादा आपल्याला सुद्धा हे दूषित पाणी आपल्या बारामतीकरांना प्यावं लागतं, आणि आपण एखादी भूमिका घेतली तर जर पाठपुरावा करायचं ठरवलं तर मला वाटत नाही इंद्रायणीचा प्रश्न राहील, आणि म्हणून अजितदादांना माझी नम्र विनंती राहणार आहे। धर्माच्या बद्दल या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच जागरूक असतात, हिंदुत्वाच्या बद्दल आमचे राज्याचे मुख्यमंत्री जागरूक आहेत, या सगळ्यांना माझी नम्र विनंती राहणार आहे की आपण तिघेही कर्तबगार आहात, आपला कर्तृत्वाचा ठसा या इंद्रायणी स्वच्छ करण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळावा
एवढी माझी त्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे, एवढा मोठा प्रकल्प करायचा असाल तर तो आमदारीच्या किंवा आमदार निधीच्या कुवतीबाहेरचा आहे. याला राज्य सरकारनं ठोस भूमिका घ्यावी लागेल. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत, पण पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये नदीच्या कडेलाच प्रेतं जाळण्याची पद्धत आहे. आता ही जर पद्धत बदलायची तर लोकक्षोभाला आम्हाला सामोरे जावं लागेल. याच्याकरता सरकारनं काही भूमिका घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारनं कायदा केला, सरकारनं जे डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या आणि आणखी दुसरीकडे जर व्यवस्था करून दिल्या तर लोक ते सुद्धा मान्य करतील. परंतु पूर्वीच्या ज्या प्रथा आणि परंपरा त्या बंद करण्याचं म्हटलं तर लोक आम्हाला विरोध करतील. सरकारनं त्याच्यामध्ये भूमिका घ्यावी एवढी भूमिका पूर्वीपासून आम्ही आणि मित्रांना म्हणलो. आमदार असताना गेली अनेक वर्ष आम्ही याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मी राज्याच्या अंदाज समितीचे चेअरमन असताना सुद्धा त्या कालखंडामध्ये या विषयामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका यांना काही दंड केला तो त्यांनी भरला. परंतु याच्यामध्ये ही जी वेगवेगळी खाती काम करतात, पर्यावरणाचं खातं आहे, उद्योगाचं खातं आहे, नगरविकास खातं आहे, हे सगळे एकत्र येऊन काही ठोस निर्णय घेतला तरच यातनं प्रश्न सुटू शकतो, अन्यथा नाही. याच्याकरता जो मोठा निधी लागतो तो राज्य सरकारच या ठिकाणी उपलब्ध करू देऊ शकतं. तिथला स्थानिक आमदार त्यांनी कितीही प्रयत्न केले तर ते शक्य होणार नाही. 995 कोटीचं DPR मुख्यमंत्र्यांनी त्याला अंतिम मंजुरी देऊन केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे, लवकरच तो पूर्ण होईल. हे सगळं आम्ही करून ठेवलंय. शौचालय बांधलेली आहेत, आंघोळीची व्यवस्था केलेली आहे, पण पाणी जर प्रदूषित असेल तर त्याचा उपयोग नाही. याच्याकरता दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी लागतील, त्याच्याकरता DPR करावा लागतो. पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय, टाऊन प्लॅनिंग असेल, PMRD असेल यांनी वेगळी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय त्या ठिकाणी कसं जाणार? कारण आपल्याला माहिती आहे की जर स्मशानभूमी असेल तर तिथल्या लोकांच्या वेगळ्या भावना असतात. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कुणी स्मशानभूमी करून देणार नाही. त्याच्याकरता सगळ्या सरकारला जागा आयडेंटिफाय करावी लागेल, त्याच ठिकाणी तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. सरकारनं याच्यामध्ये काहीतरी भूमिका घेतल्याशिवाय याचा प्रश्न सुटणार नाही. धन्यवाद.